हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समित। मी लताबिरा पाटील, हालेवाडी उपासना केंद्र। माझा एक छोटासा अनुभव आहे ते सांगतो। मला तसं म्हणजे माझं घर राहायचं घर जे आहे ते आता 19 पत्तीच्या ह्याच्यात भिंत पडली, त्यामुळे मला राहायला घरात जागा नाही। तरी पण मी त्यातच बापूंच्या आधारावर राहत होतो। बापू राहतात तिथं आपण बी राहिला काय असं म्हणून मी धाडसानं राहतो। आणि पलीकडच्या भाऊबंदानं घर बांधाई काढल्यामुळं घरात जास्तच पाणी त्यांनी येऊन वलतेन व्हायली, म्हणून मी दुसरीकडे राहायचं, भाड्यानं घर घेऊन राहायचं डिसिजन घेत। ज्या दिवशी मी दुसऱ्यांच्या घरात राहायला गेलो त्या दिवशी अदोगर पडकं घर असल्यामुळे मी दुसऱ्यांच्या घरातच झोपायला असायची माझ्या चुलत सासूजवळ। आणि दुसऱ्यांच्या घरात साहित्य नेऊन तिथं जागा झोपायचं ते नव्हतं, कारण मला एकटीला राहायचं धाडस नव्हतं, भीती वाटायची। मग बाजूची तिथली लोकं म्हणायची आता इथं राहायची व्यवस्था झोपायची व्यवस्था आहे झोप इथं, नाही मी आज माझ्या त्या सासूबाईजवळच झोपायला जाणार असं म्हणून सांगून गेलो। ती मला बापूनीच बुद्धी दिली। आणि झोपायला गेलो त्या दिवशी रात्र सकाळी उठलो 6:15, दुसऱ्या दिवशी माझ्यात माणूस होतो कळपायसाठी। आणि 6:15 उठलो त्याच्या त्यावेळेत मला गरगरल्यासारखं होत होतं, मग आता उलटी करायची असं म्हणून मी बाहेर उठून दरवाज्यापर्यंत तरी गेलो आहे काही असं मला दरवाज्यापर्यंत गेलो आहे असं माहितीच नव्हतं। आणि डोळ्याला असं काजूल आलं, काजूल आल्यानंतर मी त्या आमच्या सासूबाईला म्हटलं मामी माझ्या डोळ्याला कशानं काजूल आलं, तर कशानं बस बस तिथं म्हणाली। मग मी बसलो काय पडलो हे मला माहीत नाही। आणि त्यानंतर मी बेशुद्ध अवस्थेत पडलो, मला टॉयलेटला तेन झालं, सगळं घाम ते नसलं काही समजलं नाही, मी बेशुद्धच होतो। आणि नंतर न त्या सासूबाईनं ओरडून आरडून गोळा लोकांना जमा केलं, तिला दरवाजा उघडायचं सुद्धा समजलं नाही। आणि एक नंतर थोड्या वेळानं मी शुद्धीवर आलो, म्हणजे शुद्धीवर आल्यावर बघतोय तर माझं सगळं अंग ओलं होतं पाण्यात, असं केसातनं सुद्धा माझं पाणी थेंब गळत होतं, सगळं ओलं ओलं होतं। त्यामुळे मी शुद्धीवर आल्यावर ती सगळी पाणी द्यायली मला प्यायला, तरीसुद्धा मी कोरोनाच्या ह्याच्यामुळं गरम पाणी पितो, तरी मी तिला सांगितलं त्या सासूबाईला मला मामी गरम पाणी जरा प्यायला द्या। गरम पाणी पिलं आणि हे मला असं काय एवढं माझ्या अंगावर पाणी मारल्यासारखं काय एवढं कसं ओलं झालं आहे, तर नाही तुला घाम असतो आला आहे तू काय घाबरू नको चहा पी, तर चहा पित नाही मी हे सगळी कपडे बदलून मी घरी जाऊन येतो म्हणून हे केलं जाऊन आलो। तशा अवस्थेत माझ्या घरी कोण नाही त्यामुळे मी ती कपडेसुद्धा धुवून घातली, भांडी होती ती घासली। आणि तिने काय मला बोलली तुमचा हे अटॅकच आहे आणि तुम्ही लवकरच दवाखान्याला पोचायला पाहिजेत, परत येण्याची शक्यता आहे। तर मला बरोबर माझ्या घेऊन जायला मला कोणी नव्हतं, मग माझा ते ज्या घरात होतो त्यांचा मुलगा पण म्हणाला तुम्ही वहिनी कशानं जाणार दवाखान्याला, दुसरी आजूबाजूची होती त्यांनी पण विचारलं तुम्ही कशानं जाणार आहे, माझी स्थिती म्हणजे कशानं जाणार, माझ्याकडं काय गाडी ना का हे नाही, बापू माझ्याबरोबर आहे हे मला त्या धाडसानं बापूंनी मला धाडस दिलं, एवढा घाम येत होता सगळी म्हणजे हे होत, तरी मी कामं करून परत माझा बापू फक्त एक होता हालेवाडीतच, त्यांची मिसेस माझ्यात कळपायला होती। थांबा म्हटलं आज माझं कळपायचं कॅन्सल झालं, मी तिला फोन लावतो, फोन लावला आणि असं असं दादा घरी आहेत काय आणि मला उत्तूरला दवाखान्याला पोच करायला पाहिजे असं असं आहे, तर तुम्ही तयार व्हा आणि पाठवून देतो। म्हणजे मला त्यावेळेत माझं मन भरून आलं की माझा बापू मला आज दवाखान्याला घेऊन जायला तयार झाला आहे असं म्हणून, तर त्यांनी मला तुम्ही तयार झाल्यानंतर या म्हणून त्यांनी दारात गाडी घेऊन आली आणि मी पाकले हॉस्पिटलला आलो आणि सगळी ट्रीटमेंट केली, कोरोनाची टेस्ट करायला लावली, कोरोनाची टेस्ट करायला लावल्यानंतर तिथं सुद्धा माझा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला। तरीसुद्धा इथलं उत्तूरमधलं तिथल्या आमच्या हरेवाडीतल्या लोकांनी उत्तूरमध्ये बापू बघतायत त्या मॅडमला कुरुंकर मॅडमनं त्यांना सांगितलं असं असं अटॅकचं हे झालं त्यांना आणि तुम्ही तिथं पाकले दवाखान्यात तिथं या म्हणून, आणि त्या आल्या आणि तिनी कसं माझी जशी माझी नंदाई जशी माझ्या पाठीवरनं हात फिरवती तशी हात फिरवली, तू काय घाबरू नको कोरोनाची जरी पॉझिटिव्ह आणि टेस्ट आली असली तरी तू काय घाबरू नको म्हणाली। आणि माझं सगळं रिपोर्ट त्यांनी सगळं चेक केलं, परत कोरोना सांगितला म्हटल्यावर माझं दुसऱ्या दिवशी आणि एक्सरे काढायला सांगितला पाकले डॉक्टरनी, एक्सरे काढला ते डॉक्टरनी सगळं ACG त्यांनी काढल्यानंतर सांगितलं त्यांनी काय देसाई डॉक्टरकडे तुम्ही ॲडमिट व्हायला पाहिजेत, तर माझी कंडिशन नव्हती आणि देसाई डॉक्टरकडं ॲडमिट होऊन बेड रेस्ट घ्यायला पाहिजे असं म्हणाले, तर माझी बहीण म्हणाली आम्ही तशी घरात काळजी घेतो आणि ह्या बापूंच्या आधारानं ती सुद्धा धाडसानं बोलली मी काळजी घेतो आणि देसाई डॉक्टरकडं ॲडमिट करायची काय तशी काय हे नाही आहे आणि घेऊन जातो। कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊनसुद्धा मी घरी गेलो, डॉक्टरनं 5 दिवसाच्या गोळ्या दिल त्या अटॅकच्या त्या पण गोळ्या माझ्या चालूच होत्या
आणि 5 तारखेला परत 2 तारखेला यायला सांगितलं. 1 तारखेची माझी ही गोष्ट, 2 तारखेला तिने एक्सरे काढला, परत 5 तारखेला इको करायला बोलवलं. इको करायला बोलवल्यावर मी हे केलं आणि माझं मी तिथं माझ्या बहिणीच्या घरात गेल्यानंतर सुद्धा त्याने सुद्धा कोरोना हिला झालाय असं म्हणून मला लांब ठेवली नाही का आणि सगळे आम्ही एकत्र आणि कोरोना झालाय असं माझ्या बापूंनी मला भास सुद्धा वाटू दिला नाही. आणि त्यावेळेत गुरुचरण मास होतं, हनुमान चालीसाचं पठण होतं, तरी सुद्धा आम्हाला म्हणजे डॉक्टरनं जास्त बोलायचं नाही. फोन तेन माझं सगळं काढून घेतलं होतं घरात घरच्या लोकांनी तिकडच्या. माझं हनुमान चालीसाचं हे पठण हे माझे मनातल्या मनात मी माझं हे पठण चालूच होतं. आणि त्यातनं एवढ्यातनं मग त्या डॉक्टरची फीच आहे 1000 रुपये. 1570 रुपयाच्या गोळ्या असायच्या लागायच्या. मी दररोज बापूंना म्हणायची बापू माझी परिस्थिती नाही आहे एवढा पैसा घालायची. तरी मला 1-4 महिने कंटिन्यू त्याने महिन्याच्या महिन्याला ट्रीटमेंटला यायला सांगितलं. माझं बापूने हळूहळू 1 महिना आड करून त्याने परत ट्रीटमेंटला यायला सांगितलं. परत 1 महिना आडचं 2 महिना आड असं करून यायला सांगितलं. आणि असं करत करत मी बापूंना दररोज माझा बाप ह्या येणं मला आई वडील नाहीत त्यामुळं माझा तू आई भी तूच आणि बाप भी तूच म्हणून मी त्यांना हक्काला सांगतोय. आणि त्यांनी माझ्या आजपर्यंत सगळ्या गोळ्या माझ्या पूर्ण बंद केल्यात. आणि गोळ्या बंद केल्या हे माझा बापूनी मला ह्यातनं वाचवलंय. आणि माझ्या बापाला माझी काळजी आहे. जगण्याला आपल्याला आधार म्हणून बापूचाच आधार आपल्याला पाहिजे आहे. आणि बापूचा हे हात आपण बापूने आपला हात पकडलेला आहे. आपण बापूंचा हात पकडलेला हे हात सोडून जमत नाही. अंबज्ञेनाथ स्वामी.